रस्त्यावरून जाताना पुलिस हे सर्वसामान्य लोकांना थांबवून काही प्रश्न विचारू शकतात का? येथे साधारणतः जे दैनंदिन कार्यामध्ये लोक आपले काम करत असतात त्यामध्ये पुलिस हे हस्तक्षेप करत नसतात, परंतु जर समजा पुलिसांना एखाद्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस जर कोणी व्यक्ती आढळले तर पुलिस हे त्याला थांबवून त्याला त्याचं नाव व तो काय करतोय हे विचारू शकतात, कारण येथे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, त्यांची ड्युटी आहे। व यामध्ये जर समजा पोलिसांना काही संशयास्पद वाटले तर पोलीस त्याच्यावरती कारवाई देखील करू शकत असतात। तसेच पोलीस अधिकारी व्यक्तीला गुन्हा कबूल करण्याची जबरदस्ती करू शकतात का? येथे पोलीस अधिकाऱ्यांना व्यक्तींना प्रश्न विचारण्याचे अधिकार असतात, परंतु ज्या गोष्टीबद्दल व्यक्तीला काहीही माहिती नाही त्या प्रश्नांमध्ये त्याला ते अटकवू शकत नाही किंवा त्याचं उत्तर देण्यासाठी जोर जबरदस्ती करू शकत नाही, किंवा कुठला गुन्हा जो घडला आहे त्याला ते कबूल घेण्यासाठी कबूल करून घे असं म्हणू शकत नाही, कारण की हे कायद्याला अमान्य आहे। आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस गुन्हा घडतो किंवा एखादी घटना घडते त्यावेळेस पोलिसांच्या समोर जे कबुली जेव्हा आपण देत असतो किंवा जे काही आपण पोलिसांना सांगत असतो ते कोर्टाला अमान्य असतं, कोर्ट ते स्वीकारत नसतं, हे लक्षात असू द्या। तसेच दुसरा एक मुद्दा आहे, येथे पोलिसांकडून व्यक्तीला जामीन मिळू शकतो का? येथे हे गुन्ह्यावर अवलंबून आहे। जर गुन्हा हा जामीनपात्र गुन्ह्यासाठी अटक झाली असेल व्यक्तीला तर पोलीस हे जामीन देऊ शकतात, परंतु जर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी अटक झाली असेल तर पोलीस हे त्या व्यक्तीला सोडू शकत नाही, त्याला जामीन देऊ शकत नाही।